नमस्कार, कुकिंग मेनू या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी मैद्याची रोटी। कशी बनवायची मी तुम्हाला रेसिपी सांगणार आहे। हा 1/2 किलो ऑइल एवढा मैदा आहे। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। चिमूटभर ऑइल एवढा सोडा टाकायचा। वाटीला थोडस कमी आहे, दही टाकायचं। एक चमच साखर टाकून घ्यायची। मी एक चमचा बेकिंग पावडर टाकून घ्यायचं। यातच थोडस एक चमचावर एवढं तेल टाकून घ्यायचं। हे हाताने असं मळून घ्यायचं। त्यात लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि मळून घ्यायचं। पहिला हे दह्यामध्ये असं चांगलं पूर्णपणे असं मळून घ्या। दह्यामध्ये पूर्णपणे असं मिक्स करून घेतलंय। आता याला थोडं थोडं लागलं असं पाणी वापरून आपण पीठ मळून घ्यायचंय। हे पीठ मळून झाले, आता ह्यात थोडस तेल टाकते मी आणखीन। थोडं थोडं करत मी 2 चमचे तेल टाकलेले आहेत। त्यात असं मरडून घ्यायचं आणि हे भिजत ठेवायचं 1/4 तास। हे जेवढं पीठ भिजेल तेवढं रोटी छान येते। तुम्हाला पाहिजे असेल तर जास्त पण भिजू शकता तुम्ही। आता हे पूर्णपणे असं गोल करायचं आणि याला कपड्याने झाकायचं। आपण मळून घेऊया। मऊ झालेलं आहे पीठ। आता याचे छोटे छोटे गोळे करायचे तुम्हाला हवे ते साईजचे। थोडीशी कोथिंबीर टाकते याच्यावर मी। थोडस काळं तीळ, हे लाटून घ्यायचं। त्या साईडला असं पाणी लावून घ्यायचं असं, म्हणजे हे तव्याला चिटकून बसत। तवा गरम आहे, त्याच्यावर टाकून घेते मी। भाजून घ्यायचं ते। ते हे खालून भाजले तर आपण वरून असं उलट करायचं तवा आणि असं भाजून घ्यायचं। हे तयार आहे, काढून घेते। हे पाठीमागून असं दिसत, पुढून असं। आता ह्याला तुम्ही बटर लावा। तुम्हाला तोडून पण दाखवते मी किती खुसखुशीत झाले बघा। आता दुसरी पद्धत दाखवते तुम्हाला। थोडीशी कोथिंबीर याला लावून घेते मी असं।
पुरस काल तीर आता हे मी पिठात लाटणार आहे। रोटी पातळ नाही करायची, जाड जाडच ठेवायची थोडी थोडी। तिकडे तवा तापलेला आहे, टाकून घेते। गॅस मोठा करायचा, हे पलटी करून घ्यायचं। ही आपली रोटी तयार आहे। आता ही रोटी पण तोडून बघा तुम्ही, एका हाताने तुटते, अतिशय सॉफ्ट असते। करून बघा।